ನಮಸ್ಕಾರ ವಿಶ್ವ ಕೊಂಕೆ ಲೈವ ಸ್ಟ್ರೀಮಿಂಗ ಸ್ಟುಡಿಯೋತ್ನ ಹಾಂ ವನಿತಾ ನಾಯಕ ಕುಮಟೆಚ ಸರ್ವ ಪ್ರೇಕ್ಷ ಮನಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ ಆಜಿ ಬರೋಬರ ಆಸೆ ನೃತ್ಯ ವಿದೂಷಿ ನಯನಾ ಪ್ರಸನ್ನ ಪ್ರಭು ಹಿ ಕುಮಟೆ ಭಟ್ಕಳೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಶ್ನ ಕರೆ ತಾನ ದೊನ್ ಕಡೆ ತ ಸಕ್ರಿಯ ಹಂಗೇ ಜನ್ಮ ಶಿರ್ಷಿಂತಲೆ ಸಹ ಗಾವಂತ नृत्यांत ज्युनियर हांनी श्रीमती जयेश्वरी आणि सिनियर विद्वत्त रंगप्रवेश हे शिर्षीचे नृत्यगुरू सीमा भागवत हांचे कडे पूर्ण केले अठरा वर्ष धनु कुमटा रोटरी क्लबाचे नादश्री कला केंद्रातून नृत्य शिक्षिका जाऊन अनेक शिष्य प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले करावळी उत्सव कुमटा उत्सव कदंबोत्सव उडपी पर्यायोत्सव

बी दर्जेच कलाविद म्हणून ओळखतचे भटकळचे झंकार नृत्य शालेंतू बार वर्ष धन नृत्याचे प्रशिक्षण ती दिसतात हे हा सांसो नयनाला परिचय करून दिला नयना तुक का आईच्या कार्यक्रमाक का स्वागत नमस्कार आता हा तुक एक एक प्रश्न विचारता तुमच्या घरात तु कोणाकडून तुमका नृत्याचं वारस मेळावे आ, सांदर नू मग आम्ही कितकी मन नाशिल्लं काही तिणं शिक का म्हणून तेना काल तू खान्स क्लास ना घरच्यान प्रोत्साहन मेळ नाशिले त्यानंतर तिणे दुवेक पुणी घाल का म्हणजे मन मना तिघे बी आशिले हा स्कुला केलो मु फ्रेंड सोडू न्हू हा वत्ता म्हण सांगले तशी जाऊन तंतुलेन हर मु जर्नी स्टार्ट झाले तशी एक फर्स्ट हा जयेश्वरी म्हणून ज्युनियर पर्यंत शिकली त्याच्यानंतर तिघे लग्न जाऊन तिने दुसरेकडे वत नृत्यगुरू सीमा भागवत तंगेलेगी सिनियर विद्वत रंगप्रवेश असेल प्रमुख घट्टपुरा तदनंतर क्लासाचे जर्नी प्रारंभ झाले तशी अनेक तो उत्सवांतो तुम शिष्याकडस तुम्ही नृत्य कार्यक्रम दिवकर ते चेडो आक एक परफॉर्म करता स्टेज मिळता ही तुमगेली भूमिका उरता तशीची ते चेडो कर सण सुद्धा तशी प्रश प्रतिसाद मिळतोय तांक उमेद कशी उरत त्यांना तशी आता मागील कशी उमेद वाढली की पुरा पेरेंट्स तांगेल चिरडुवा का एक ना एक कला आणि तू परिणित कर का म्हणून सांग तुकून घाल उरत त्यांनी त्यांनी बेसिक तुकून शिकून शिकून स्टेप बाय स्टेप मुखार येऊन येऊन हे जाल्या नंतर आम्ही प्रोग्राम्स आमक आयल त्यांना आम्ही ग्रुप कोर नो तांक मैनगटले कोचिंग दिवची उरता ನಂತರ ಗ್ರೂಪ ಪರ್ಫೆಕ್ಶನ್ ಆಯ ನಂತರ ಭರೋಟ ಪ್ರೋಗ್ರಾಮಾಗದ್ದು ತಂಗೇಲೆಗೇಲ ಕಷ್ಟ ಪರಿಚಯ ಜಾಲ ಕೋಟು ತೆ ಸ್ಟರಿ ಪೂರಾ ಕಡೆ ಪಫೋರ್ಮೆನ್ಸಿನ ತಂಗೇಲಿ ಕೀರ್ತೀವಿ ಮಾಡುತ್ತ ಅಂಕ ಮತೃಭಾಷಾ ಕೊಡ ಸಾಗೆ ಕೊ ಸದ್ದು ಭಜನ್ ಅಭಂಗ ಭಜನೇನು ತಂತ್ರಾ ತನ್ನಿ ಭಜನೆ ಸಾಗೃತ್ಯ ಬಿರಕಾ ಮುಣಗೂ ಹಾವು ಸಾನಸ್ತಂದರ್ನು ಹಾವು ಅಭಂಗ ಭಜನ ಟೀಮಾಂತು ಕೆಲವು ದೇವಾರಿ ಆಶಿಲೆ ಅಭಂಗ ಭಜನೆ ನೃತ್ಯ ಸೆಟ್ ಕೊಯಾ ಸಾಗಲೇಲೆಂಕ ಜನ ಕೊ ಗೀತೆ ನೃತ್ಯ ಸೆಟ್ ಕೊೆನೂ ಗಾವ ಭಾರ ಟೀಮ್ ಘೇನೆ ಗೇ नैशीची सुमार कोंकणी एकमि उर परिषद उर त्यांनी नृत्यसेवा केल्या हा नृत्य क्षेत्रात साधन केल्या म्हणून सांध कुरू म्हाका पुरस्कार गौरव कोंकणी हा मेळ असा अच्छा आत पळय तू ते सांदन करत ते करता म्हणत ते तुझे उळ ना कळत दोळे बोटा एकशन पळले तू हे क्षेत्र असा म्हणून गुप्त नाशिल्ल्यान बी सांगित एक स्त्री वाले संसाराची अनेक जबाबदारी असतात ती पार करता लेगी कोणाला जास्त सहकार्य मिळे त्या विषयात हा लकी म्हणून सांगितलं पुरण असल नशीब मेळत की ना की कोत ना अम्मा बाप्पा गरबी हा जन्मल घर बी मुंट फॅमिली आणि मला लग्न कोण दिल नंतर बी ते जॉईंट फॅमिली तस जाऊन मग ते रोल चेंज उरच्या पूर <laughs> आता आम्ही पप्पा कसं जाता हा एक धू दू जाऊन धुडी जाऊन नाती जवन आणि मुलास कॉलेज की स्कूल की डान्स क्लास की प्रोग्राम्स एक्झाम्स <laughs> आणि तू मुलं गेल जीवन गेलं उरता लग्न झालं नंतर कसं जाता थं रोल कॅरेक्टर चेंज जाता <laughs> तोटू हे हा मुखार सुखं जाता हा थंय एक सून जावन की जाव जावन की बाईल जो आणि अम्मा ज अशी चार पांच कॅरेक्टर मग प्ले करचे पडता घर छोट्ट लोकांना सपोर्ट असून दोन्ही म्हाका बॅलन्स करचे मस्त इजी जाता दोन्ही घरच्यां बी मस्त सपोर्ट केल्या आता बी करताची म्हाका हे क्षेत्रान तो म्हणजे थंय आणि हांगा रोल चेंज उरच्या पुरो बट आर्टाक सपोर्ट तेच्छी प्रमाणाचेर मेळटा असा ते एक कसले कोणी कर का करे सपोर्ट जाऊ काय कोणी पाय ताणण्याची जर वयर वच्याक सपोर्ट दिवस पडता आणि तो तुक मेळा म्हणून तू भाग्यशाली mm. आता कन्नड कन्नड कलर टीव्हीतरी तुमच्या एक कार्यक्रम झालं म्हणून हा हो केंद्री ऐकला त्यांच्याबद्दल थोडं सांग हा ते कलर्स कन्नडा टीव्ही चॅनल म्हणून mm. ते, ते शोच नाव फॅमिली पॉवर mm. चलोन दिवचे अँकर ती पुनीत राजकुमार तांनी आशिल्ची आत्ता त्यांनी गोतासमुख ते कशी म्हणले एक एक जे तीन जनरेशन उरका एक येल्डर जनरेशन हां त्याचे पूत नंतर सोन और ना ते, हा, तीन जनरेशन तीन जनरेशन ते फॅमिली पॉवर गेम्स क्वशन्स डम्शरस अशी पुरा कोर नो दोन फॅमिलीमध्ये त्यांनी खेळतच तांगेल फॅमिली आणि अनेक दुसरी फॅमिली तशी आ, ते आमक बेंगलोरात कॉल फॉर केले गेले ऑडिशन्स दिले क्लियर झाले एक रिहर्सल आमकां त्याच्या नंतर एक पांच स तास शोचे शूटिंग केले त्याच्या नंतर दोन फॅमिली मदीं आम्ही बीन जाऊन एक लाख प्रायज वरी मेळा एक नवीन एक्सपिरियन्स आता तुवें सदा नृत्य शिको का म्हणा तू उरका का खातीर तू विशेश कसो काळजी घेता ना फुड गेल विशेष काळजी आता केल लोक बॉडी वेट चढच्या ना करणे कर करणे म्हणून हा स्वीट खाता तेल खाता ओटू खाता एक की म्हणजे हा नॉन व्हज खायना इतकं <laughs> व्हज सांदून व्जातू हा हे आतवरिका हा व्हॅज कंटिन्यू केल्या तशी त्याच्या बदल ना संमन नामन ना म आवड ना सांग दुकून हा तंतू व्जातून हे आत्वरिक कशी कंटिन्यू असा बट खातीर म्हण सपरेट कसं नाही फूड चार्ट मेंटेन करणार आणि एक्सरसाईडांक शिको कली हा शिको का म्हणा उठून राबून कर नको का एकू लाईन सुमार पटी रिपीट करची जाता आणि जर्नी प्रोग्रामा एक गावचे एक जर्नी ते पट काय काही जात कितके आणि हा पळला कुमटेन तू सांड म्हणा होणा सांडांक घेऊन तू आईन पळला ते तुक कशी त्रास झाला की त्यांना ना ते एक पिरियडारही गोत असा व टू लेडिसांक एक थोडे माहिती गॅप जॉवन येतं हा ते तितल महिनो एक पटी दुसरं आम्ही सिनियर विथ व स्टुडंटां क्लास हँडल कोरच्यात थोडे माहितीन सोडिले बट हाव एक एरडू वरे थिंग महिनो बाळांतर जातं म्हणतात अगोर थोडकाळ आम्मांलेगी थोडकाळ घोवाघरा अशी सोडण प्रॅक्टीस केले तशी जाऊन ती बी बेगी सेट करून घेतली म्हणजे हा सोड घेऊन बी ती उर्चवरी हे झाले तश देखून त्या टमारितलं काय गॅप पडेल ना टू अँड हाफ मंथ्स मात्र हा गॅप केलं क्लास तशी कंटिन्यू कंटिन्यू एक होड स्टेजारी परफॉर्म करतना तुगे विद्यार्थींनी एक स्टेप चुकली बा कसं करता की अनुभव कसले ॲक्च्युली आम्ही खंचे प्रोग्राम उरो मस्त उरो होड उर ते सान प्रोग्राम कशी केले चलता तशी ना ते कसनं रे एक देवा लेद्रा करच रो ना होड ड़ स्टेजार करचू रो मग परफेक्शन बेगीन जाव का त्या विषयावर हा रिहर्सल पूर बेगीन स्ट्रिक्ट कोणी या ना म्हण सांगलं रे तिघे खाती आणि सपरेट रिहर्सल दवरचे ग्रुप इव्हेंट नव्हे ते एकदिन या ना जाल्यार पुरा चुकता तशी ते उठो आम्ही सिरियसली मस्त दिसतो प्रॅक्टीस घेऊन उठू केल्लो उरता जाल्यार पाप वा, एक एक पटी चुकील केलं उरताची बट हांव ते ऑब्जर्व कोर नो तां क्लास पळत अशी जर नेक्स्ट जावचे ना मस्त ऑडियन्स ताची तू हे चुकी नेक्स्ट करचे ना म्हणून बेगीन स्ट्रिक्टनेस हे करची उरता तशी भरतनाट्यम हे जे शिक्षण घेत सचे चित्र शिष्य तांकां परीक्षा उरत गे त्याचं बरोबर की वैभा मस्त असा ऍक्च्युली भरतशास्त्र म्हणून ग्रंथ असाची ते ॲक्चुली कर्नाटका गव्हर्नमेंट एस एस सी बोर्ड एक वर्ष एक, एक एक्झाम चलायता जूनियर सिनियर विद्वत म्हणजे ते कर्नाटक गव्हर्नमेंट बोर्ड त्यांनी चलोचे आणि आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट बी एक्झाम सांग चोडूं करताची तातू प्रारंभिक प्रावेशीक प्रथम अशी एक नऊ दहा एक्झाम्स लास्ट एक्झाम अलंकार म्हणून अलंकार महाराष्ट्राची अलंकार एक्झाम कर्नाटकाचे विद्वत एक्झाम इक्वल टू एक एम एक्झाम तितले कवर अप जाता तशी सो तांनी स्टार्टींगाम प्रिप्रेशना प्रोग्राम प्रिप्रेशना प्लस थेरी तांकां तांगेले एज प्रकार इतली थेरी उरता न्ही फिफ्टी मार्क्स की सेवेंटी फायव मार्क्स की जुनीयर जाले फोर हंड्रेड मार्क्स की अशें त्यांनी सिलेबस दिल्ली उरता तांणी आमगेले क्लास के जॉयन जाता की तेन्ना देखून आमी सनसन क्वेश्चन्स श्लोका हस्तमुद्रा अशी थोडं थोडं त्यांना कॉचिंग दिच्या बदला आणि कोण बेगी शिकताची कोण बेगीन रेडी जाता की तिथे एक्झाम्स बी दिव न सहाजारी तांत्रा सर्टिफिकेट्स पूर्ण मेळटा आता एस एस एल सी बोर्डाचे कर्नाटकात तू टेन्तातींनी बोर्ड एक्झाम बरोवचे हां तू की त्यांनी दहा वर्सांनी म्हणजे फिफ्त सिक्स्थारी बोर्ड एक्झाम घेऊ येतात त्यांनी प्रिपेर ज्ल्ले रे आणि ते बरे मग दिसत वयातले सिलेबस वाढत वय तशी एक हे टास्क की म्हणजे चरडोवान दोन्ही बोथ साइड मॅनेज कर का वीकली क्लासेस बे अटेंड जाव का आणि स्कूलाच बी त्यांनी बरोबर घेवन वच का तशी तुमगेले हवे असं खंचे मॅ हॉबीज कसं तुम एक हे नृत्य उरतलेची आर्ट रिलेटेड पुरा मी गेला हवी असं म्हणे तर हा मो दुसरं कार्यक्रम बी मस्त पळोचे वता अशी मग मगेल गेल हा मी गेल क्लासेस झाले प्रोग्राम झाले एक्झाम प्रिपरेशन नंतर हांव दुसरे कार्यक्रम खंचे चलत उरते ते म्युझिक रिलेटेड जावं कसन्ही जावं ते बी हांव मस्त अशी टाइम मेळ पळचे वता आणि हॉट स्टुडंट सवारी घेवन वता पळय अशी उरता एग्जिट एंट्री की पफॉर्मन्स की ते बट पोळ का म्हणगे न्हू आमी मात्र प्रिपेर करता आमकां बी मना एक दुसऱ्या प्रोग्राम बसून पळचे तसं एक हें उरका केन्ना ना, ना बिजी उरना आम्ही तयार कर चिकलें जावन आता एक कसलें शिकपा होडोड गांवान तूं लेजेंड्रियान तूं कोण कोणासाची तांगेल प्रोग्राम्स काय मगेल नियर तेता येता आसलो रे फॅमिलीच कोण येता जाले तांनी ना क्लासाच कोण येता जाल्यार तांणी पेरेंट्स उटूं कोण आम्ही वेहिकल कोर न्हू काही कांय उडपी गुणवंत काही खोड्ड प्रोग्राम्स येता आनी पळोवचे बी वताचे आमी आता खंयचेय कामा तुका आनंद मेळटा आनी खंयचें काम नाकशें दिसता जो का जाता अशी कसं असं तशी काय ना हे इंट्रेस्टा फील्ड दाखवून तू कितले केलं रिफोर म्हण जाय ना की तशी बाकी आमची ड्युटीज आम्ही घोवा घरो उरो ते आमच्या ड्युटीस उरून उरता ताक हा टाइम शेअर करून तुम्ही मेगेल किती जात की तिथले हंड्रेड पर्सेंट देऊन त्याच्या नंतर हे आसक्ती क्षेत्रात हा मस्त वेळ टाईम काढता

स्ट्रेंथ म्हणजे हे फिल्डात तू नॉर्मली मग गोत नाशि कश की जना सांगचे तुमक मस्त पेशंस असा हे विषयान तू ते केला उलट मस्त स्लो लर्नर्स उ मस्त पटी शिको न घरात गेल्या हात उकळ होता बट तुम्ही हे विषयान मस्त घेताची घेत्याची रात्री रात्रीपर्यंत तान भूक ताजी विसर नसिस घेत्याची आमच्या चडवा खातिरी म्हणून सो पेशन्स एक मस्त असा हे विषयान तू म्हणता विकनेस म्हणजे केल्या पटी बाहेर काम करून येऊन घरा बेगीन टायर्ड झाले उरता एक एक विषयान तू बेगीन रफली <laughs> उलवून सोडता कितक एक एक पटी आयली बी वीकनेस वय कामा बैन रॅश म्हणजे एक विकनस आजकाल सर्वांक इंस्टंट रिझल्ट जाऊ साधारण प्रवृत्ती झाल्या मात्र तुम्ही हे कले तू सराव मस्त जाऊ का कॉन्संट्रेशन जाऊ का तर तुम्ही कोणी आमका स्टेप बाय स्टेप ना का ओनली एक हे पद असा हा नृत्य म्हणून येता की वय शुरून पुरा तित अवेअरनेस शिले खाली चरुडू मात्र शिकचे त्यांनी कंटिन्यू किली -किल कि साधन करचे असे शी आशिले आता कसं झालं की म्हण इवन लेडीज इवन आ, स्कूल कॉलेज जाऊन नंतर बी ए डी की हे शिकतले एन्युअल डे पूर आयल तेना एक आठ दिवस असा एन्युअल डे ना पंधरा दिवस असा ना एक महिन सोन एक कार्यक्रम असा कोऱ्या मी तुम्ही शिकता म्हणून लेडीज ग्रुप येतात ना एक घरचे जाऊ जावो ना, ना आता लेडीज ग्रुप पटू मस्त असते मी तशी सांगताची हांव हा तांगे टायम शेड्यूल फ्री आसा म्हण सांगले री तुम्ही मस्त गडबड कोर नायले जय ना तुम्ही लेडीज म्हणजे <laughs> मस्त टायम दाखवून तांकां टच ना सो so तांकां टायम असल्या हा हांव अशी नवदुर्गा अष्टलक्ष्मी <laughs> खंयचे पुणे नृत्य रूपकां कन्नडन असले कन्नडा लिरिक्स असले कोकणी तशी पुरा टाइम घेऊन दीड दोन महिनो मी रिहर्सल करून वत नाशी लोकांवर आम्ही शिकल असा बेगेन चढ त्रास पडते तिथलेची सहन असतान करच ना आता चेडवून कर कल्या पळवून कर का म्हणून झालाय बाय त्यांनी तू एकडे घेऊन लेडीज टीम मस्त आहेत मेगे लेगी मेगे फ्री टाइम असले हा घेत तांका तशी काय ना आता तुगे सुमार हा फोटो पळले ते खंच खंच संदर्भात म्हणून सांगते फोटोज हां

ಅವೇರ್ಸು ಗು ತವಾಡಮರಿ ದೂರದರ್ಶನ ಶೂಟಾ ವೇಳಂಗಲೂರು ದೂರದರ್ಶನ ಚಂದಿ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಾರ ಜಿಲ್ಲಾ ತಾಜಿಲ್ಲ ಭರತನಾಟ್ಯಮದ್ರಿ ಬೇಣ್ಣ ದಿವಚಿತ ಕೃಷ್ಣ ಆವೈ ಬೇಣ್ಣೆ ದ हे जेसी सी आय भटकळ आणि तांगेले तंगेले वर्सा वर्षाशने मिटा वेळारी कोणापुणी एक साधकी कोणापुणी वर्षा एक एक हे करताची सेम नृत्य क्षेत्राकेन मिलेक्ट करेन त्यांनी रमेश खारवे म्हणते लोकांना तुक गौरव दिले हे ऍडनीर मटा स्वामीन मंत्राक्ष मंत्राक्ष हा वाई शांतिका विजय म्हणत व्होड प्रमाण नृत्य रूपक केले मग फॉर्टी स्टुडंट घेऊन त्यांना नऊ देवयो हो, ते, ते देवी कशी ते गावात हे झाले म्हणजे बदल एक डिटेल बॅक हिस्ट्री घेऊन किती वेळाच असेल ते आ, ते एक फॉर्टी फाय मिनिट्स चे लेंदी नृत्य रूपक कंटिन्यू आणि चेरडू कितले हां हा तन तू फॉर्टी एबो असेल बुरा एक सांचरडू दन अप टू लगिन पर्यंत लेडीज पर्यंत असेल तन तू ते वेळारी एक सभा कार्यक्रमा वेळारी स्वामीने मग ते पळे उडगास साचा झालं होतं आणि हे आम गेले हाव शिकिले संस्थे नटराज नृत्य शाला शिरसी म्हणून त्याची पंचवीसे वर्ष ट्वेंटी फाय इयर्स सेलेब्रेशन वेळार त्यांनी ओल्ड स्टुडंट हा आणि हे प्रसार हे कले हा आतवी प्रसार करता असा म्हणचे कारणानं मेगे टीचरान माका गेस्ट जाऊन आपले त्या वेळेला दीप प्रज्वलन वेळेला रे काढील फोटो तर हे तुम्ही तवळ वरी फॅमिली पॉवर म्हणू ते तुमक पुनी पुनीत रा, राजकुमार वरी दिसतात तंग लास्ट आमका चक्क दिवच वेळा रे आम्ही दोन फॅमिली मध्ये आम्ही फर्स्ट फॅमिली मेंबर वय वय ते माई जाव गोवू जावेल धुव पुरा सच्ची हे आमगेल रिसेंट एक तीन चार महिने मागशी डांस आमगेल रंगप्रवेश मणगेने एक 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 घट उरता मस्त खर्चेत ताका पुरा फॅमिलीस रेडी जाय नाच खर्चका सो uh, so, एक स्टूडेंट पंद्र वीस वर्ष पुन शिकुन शिकून शिकून क्लियर एक एकू घट तिण क्लियर केल नंतर

हां गेल्या का दिसतांनी आत्ता मेन प्रॉब्लेम म्हणलं रे आम्ही दोन्ही साईड हँडल करचे जेना पेरेंट्स पेरंट्सांवरील प्रेशर कसं नसा खाली मार्क्सांवर मात्र असा तश दिकून चोडूवां हातू मस्त साधन करचे नाही रे हॉबी लेखका का एटलिस्ट आर्ट फील्ड हा डान्स टीचर म्हणून डान्स घेऊन डान्स शिका ना सांगना चोडवान तू कस कस की टॅलेंट उरता त्या टेलंटात तुम्ही पोषण केले रे खर इन फ्युचर तांकां तीन चार डिग्री तेन्ना ते डिग्री निमित्त कसं नाही जॉब जाल्यार हे एक मन शांती की आख की ना हे बी मस्त इंस्टिट्युशन तू डान्स टीचर्स म्हणून घेताची क्लास काढता वय प्रोग्राम येतात आमगेल मना कुशीक शिकका म्हणचे हें म्हणल्यार खंयचे जॉब वेलरी स्ट्रेसफुल लायफ आसा चू आले जाऊ कोणाले जावं ताजे मध्ये एक आर्ट फिल्ड आर्ट त्यांना एक रिलेक्सेशन मूड जाता म्हणजे आत्ताच्या रोड वन बी दोन्ही साईड बेगेन मॅनेज करू येतं आणि ऐन घट्ट्या वेळार सोडच्या ना त्यांनी नाईन्थ जाला पण टेन्थ पी यू सी म्हणजे नो जो त्या जोटू हे बी बेगेन बेगेन करून कड केन्ना तांकां टायम मेळत की तांक तूं एक्झाम्स क्लियर करो अशी म्हणली आतां तुगेलें आनी तूं शिकले की तितलो तूं ट्रान्सपोर्ट हे ते फेसिलिटी ना आशिल्ले आतां सुमार फेसिलिटी आसा ते मागीर लोक बी इंट्रेस्टेड आसत करता आसत जो असा सांपणान त्यांनी करत आले आणि कसं अभ्यास हे उरव कस एक निमित्तान त्यांनी जर सोडले तर ते वीट गेन जात की ति तशी जाता की ना ना।, ना ते केलाव लोक तंगेल्या आजी प्रकृती वयर वता केलाव लोक जाताची यो, योगा उरो उरो त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी सोड भीतरी एक पाटी ते म्हणजे आंगा तितले प्रेशर पडत असेल ते पण ना आता आरामशीर लाईफ लीड करताचे म्हण बट ते ती दुसरे हजे निमित्त बी ते वेट लॉस करून घेऊयात ना सांगता शिक्षा झालं ना अर्धमर्ध झाला आपण आता डिग्रीज डिग्रीजाले जॉब झाले आता हा फ्री असं ते खंच्या एजारी कंटिन्यू करता हेची एज आता मी कशी स्टेजार वचे तसल कसं नजारी पफॉर्म करतात गेले फिटनेसा खातीर की मन शांती खातीर की मानसिक अवतड वचून आम्ही कूल जाऊन उरच्या की आम्ही आर्ट फिल्डांत उरले रे ते एक तिन बेनिफिट असं म्हणून सांगितलं तुम्ही झंकार मेलडीज एक अगदी ख्यातनाम ऑर्केस्ट्रा तर नॉर्थ केंद्रांत तू के पार्टिसिपेट किंवा ऑर्केस्ट्रा तू वत की फक्त ते कसे असं म्हणे वेस्टर्न आम्ही क्लासिकल एंट्री जॉईन आता आता कशी उर फिल्मी सोंग्स चलता उरता तज कॉम्बिनेशन कसं ना फिल्मी डान्स केलो कोण ऑर्गनायझर असाची देवस्थानातून ना hmm. पल्लकी उत्सव ना जात्रे वेळे वेस्टर्न hey. नाका बेगीन देशभक्ती गीते हा तसले कूल जाऊन आशिल तसं साँग्स उरका म्हणून सांगताना त्यांनी ते आ, ते पॅटर्न सांगते का आमक क्लासिकल सेमी क्लासिकल ते ते आमक सूट जाता इवन एक खंचे ऑर्गनायझरांनाच तशी जाव का मात्र मात्र एंट्री जाताची फिल्मांमध्ये आम्ही क्लासिकल हे करणार केन्ना एंट्री करणार फिल्म साँग्स चलत असले फिल्मी डान्स टीम येतात ऑर्गनयझरां फिल्मी नका नॉन फिल्मी उरका म्हणून त्यांनी हे दिले रे तंगे डिमांड्स तशी असले रे आम्ही त्यांना क्लासिकल सेमी क्लासिकल टीम हा ता टू मिक्सअप करून घेण आम्ही भाग सच तशी तू एक धूव असा मागूच असं

आ, टीचर म्हणगे न तिथली वेळ राबचे की सुस्त जे बी राबचे ही बेगीन ग्राउंडा पळयतना कोणकी फ्रेंड दिसले टीमान मध्ये धावून अशी पुरा टीचर बट ती इंटरेस्ट असा ओड लोकल टीमा बी माशी राबून स्टेप्स कॉपी करचे प्रॅक्टीस करचे हा घेतलं नाशी राबवून तिक इष्ट असले खंची डान्स इष्टरी हा ती टीमा घेतलं ना माशी राबून प्रेक्टीस करता उरता त्यांची आवड असा सध्या मठाक कसा करगोते आता <laughs> अशी तुम्ही थोडं प्रवास करून कन येत असा आता मुकार आणि कसं लाईक कर का अशी सप्पन असतोय मनात आता ऑलरेडी आम्ही आमगेल टाईमार कस कसं फॅसिलिटीज असा की आमका कितलो ऑपॉर्च्युनिटी मिळल्या की ते तिथले आम्ही बळसून घेतले आता आमगेल स्टुडंट्स म्हणजे नेक्स्ट जनरेशन त्यांना आणि मस्त वेदिक मिळत असा सुमार ऑनलाईन की की Uh, स्कॉलरशिप एग्जाम्स की दुसरी स्टेटा ओट एग्जाम बरोच की ना थं वच पफॉर्मेंस करची की असेल मस्त नेता असा तशीची हेची वन बाय वन स्टेप मुखार वच का मला ए निंत निरू म्हणता पण रब्बी जाऊचे ना दुसरे दुसरे हा ट्राई करता हा वळत उरका म्हणचे मुखार योजने पुरा बेगीन मुखार वता उरका वन बाय वन स्टेप बाय स्टेप म्हणून मन आसा इथले तुझे नृत्याबद्दल नृत्या बद्दल आमकां माहिती मिळते पण भरतनाट्यमात मस्त प्रकार असा की कसं की एक शास्त्रीय नृत्यान मस्त टाईप हा दुसरे स्टेटाचे कथकळी मोहिनी अट्टम कुचपुडी कथक ते भरतनाट्य सेव्हन टाईप्स ऑफ डान्स म्हणतात तो कर्नाटका चेन्नईचे रेप्रेझेंटेटिव्ह जेव्हा भरतनाट्य असा बट आता काय ना ऑल ओवर कडे ना वट्टू वेटा डान्स पुरा लोक शिकली अशी असाची अशा मस्त मान्यता मेळ्यात तंतू एक्झाम्स वरी असायची स्कॉलरशिप वरी टू पीएचडी पी एचडीपर्यंत तंतू असं एम ए पी एच डीपर्यंत डान्स पीएचडी म्युझिक पी पीएचडी तेपर्यंत कर्तव्य असा यंग जाऊ तां उमेद उरल मुखार संभाषण करून सुमार इतकी माहिती परफॉर्म नाफॉर्म केले चंदस पळे म्हणचे आणि उरचे त्यामुळे मस्त खुशी झाली तुम्ही हंगाल्या बद्दल अनेक अनेक धन्यवाद मग विश्व कोकणी केंद्र आपोन मग लेक्चरचे भाग वैसूच्याक अवकाश दिले का तुमका तांनी तुमका वनिता मेळमात hmm. धन्यवाद